हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग्स. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन्स. आता जिथे जिथे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तिथे तिथे दोन पॅरेंट्स इन्वॉल्व असतात. ओके, मग ह्युमन्समध्ये सुद्धा दोन पॅरेंट इन्वॉल्व आहेत. एक म्हणजे मेल पॅरेंट अँड सेकंड इज फीमेल पॅरेंट. मेल पॅरेंटकडून मेल गॅमेट्स येतात, दॅट आर स्पर्म्स. आणि फीमेल पॅरेंटकडून फीमेल गॅमेट्स मिळतात, दॅट आर एक सेल, ऑर आपण त्याला ओवमसुद्धा म्हणतो. ओके, सगळ्यात पहिलं आपण ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक्सप्लेन करून घेऊया. ओके, सो इथे मी ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आता आपण ती डायग्राम एक्सप्लेन करून घेऊया. सो बेसिकली ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ टेस्टीस, व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स. मग ह्या ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय आहे तर टेस्टीज आहेत, देन व्हेरियस डक्ट्स, भरपूर सारे डक्ट्स आहेत अँड ग्लँड्स. आय होप तुम्हाला ग्लँड्स म्हणजे माहिती असेल. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये भरपूर साऱ्या ग्लँड्स आहेत आणि त्या ग्लँड्सचं काम काय असतं तर हार्मोन्स प्रोड्यूस करायचं. ओके, टू सिक्रीट हार्मोन्स. मग ह्या ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सुद्धा ग्लँड्स आहेत आणि त्या प्रत्येक ग्लँड्सचं काम काय आहे तर वेगवेगळे सिक्रिशन्स सिक्रीट करायचे. ओके, मग आपण सगळ्यात पहिलं बघूया टेस्टीज. हा जो सर्क्युलर पार्ट दिसतायत, हे दोन सर्क्युलर पार्ट, दे आर टेस्टीज. ओके, आता टेस्टीजमध्ये काय असतं ते बघूया. टेस्टीज कन्सिस्ट ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्युल्स, रेटी टेस्टीज अँड वॅज इफेरन्स. ओके, आता इथे मी टेस्टीजची डायग्राम सेपरेट ड्रॉ केलेली आहे. बघा, ह्या टेस्टीजमध्ये काय आहे, सेमिनिफेरस ट्यूब्युल्स असतात, न्युमरस सेमिनिफेरस ट्यूब्युल्स, भरपूर सारे सेमिनिफेरस ट्यूब्युल्स असतात, इथे मी शो केलं आहे. त्यानंतर ह्या टेस्टीजमध्ये अजून रेटी टेस्टीज असतात, इथे मी आतमध्ये जो सर्कल ड्रॉ केला आहे दॅट इज रेटी टेस्टीज. त्यानंतर वॅज इफरन्स, हे जे पाईप्स दिसत आहेत दे आर वॅज इफरन्स. ओके, तुम्ही नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. आय नो तुम्हाला ही नावं नवीन असतील, पण तुम्ही व्हिडिओ जर का सारखा सारखा बघितलात ना तर तुम्हाला ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित कळेल. ओके, मी पुन्हा सांगते, टेस्टीजमध्ये काय असतं, भरपूर साऱ्या सेमिनिफेरस ट्यूब्युल्स असतात, त्यानंतर रेटी टेस्टीज अँड वॅज इफरन्स. ओके, आता ह्या सेमिनिफेरस ट्यूब्युल्सच्या आतमध्ये काय असतं तर जर्मिनल इपिथेलियम. काय आहे, जर्मिनल इपिथेलियम. आणि हे जर्मिनल इपिथेलियम काय करतात, मियोसिस डिव्हिजन करतात आणि स्पर्म्स प्रोड्यूस करतात. ओके, आपण कोणाबद्दल शिकतो आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल. म्हणजेच साहजिकच काय इथे प्रोड्यूस होणार आहे, स्पर्म्स प्रोड्यूस होणार आहेत. ओके, म्हणजेच मेल गॅमेट तयार होणार आहेत. ओके, मग आपण पुन्हा एकदा बघूया. टेस्टीजच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्यूब्युल्स असतात आणि सेमिनिफेरस ट्यूब्युल्सच्या आतमध्ये जर्मिनल इपिथेलियम मियोसिस डिव्हिजन करून स्पर्म्स प्रोड्यूस करतात. ओके, म्हणजेच मेल गॅमेट्स. मग आता टेस्टीजचं फंक्शन काय झालं तर टू प्रोड्यूस स्पर्म्स. इथे जी मी लाईन ड्रॉ केली आहे बोथ साईडला, दॅट इज स्क्रोटम. आणि स्क्रोटमचं काम काय असतं तर टू प्रोटेक्ट टेस्टीज फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट, बाहेरच्या वातावरणापासून या टेस्टीजचं प्रोटेक्शन करायचं. ओके, आता इथे टेस्टीजच्या वरच्या बाजूला मी एक पार्ट ड्रॉ केला आहे. ओके, इकडे सुद्धा टेस्टीजच्या वरच्या बाजूला, दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज एपिडिडायमिस. ओके, देन हा जो इथून पाईप वरती गेला आहे, दिस पाईप इज कॉल्ड ॲज वॅज डिफरन्स. वॅज डिफरन्स बोथ साईडच्या पाईप्सना. ओके, त्यानंतर हा पाईप इथे जाऊन कनेक्ट होतो आहे युरिनरी ब्लॅडरला. आय थिंक तुम्हाला युरिनरी ब्लॅडर माहिती असेल, कारण 9th क्लासमध्ये तुम्ही ह्युमन एक्सक्रिएटरी सिस्टीम शिकला होतात. ओके, त्याच्यामध्ये किडनीची डायग्राम तुम्ही काढली होती आणि त्या डायग्राममध्ये युरिनरी ब्लॅडर होतं. ओके, सो युरिनरी ब्लॅडर आहे, त्यानंतर किडनीकडून दोन पाईप्स येतात आणि ते दोन्ही पाईप्स युरिनरी ब्लॅडरला कनेक्ट होतात. मग ह्या पाईप्सनाच काय म्हणतात, युरेटर. ओके, हे किडनीला जॉईंट आहेत वरती. त्यानंतर हा जो मिडल पाईप गेलेला आहे, दिस पाईप इज कॉल्ड ॲज युरिनोजेनिटल डक्ट. ओके, हा जो मिडल पाईप इथून इथपर्यंत, इट इज कॉल्ड ॲज युरिनोजेनिटल डक्ट. आणि त्याच्या खाली दिस पाईप इज युरेथ्रा.
थ्रू विच युरिन इज थ्रोन आउट ऑफ द ह्यूमन बॉडी. ओके, या पाईपमधून ह्युमन बॉडीच्या बाहेर युरिन टाकलं जातं. ओके, दिस होल पार्ट इज कॉल्ड ॲज पेनिस. हा जो संपूर्ण भाग दिसतो आहे, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज पेनिस. आता आपण बघूया ग्लँड्स. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तीन ग्लँड्स आहेत. फर्स्ट इज काउपर्स ग्लँड. ओके, हा जो पार्ट दिसतो इथे, दिस ग्लँड इज कॉल्ड ॲज काउपर्स ग्लँड. देन हा जो इथे मी पार्ट ड्रॉ केलेला आहे, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज प्रोस्टेट ग्लँड. आणि इथे प्रोस्टेट ग्लँडच्या दोन बाजूला दोन मी पार्ट ड्रॉ केलेले आहेत, दॅट आर सेमिनल वेसिकल्स, आणि तेसुद्धा काय आहेत, ग्लँड्स आहेत. ओके, आय होप तुम्हाला ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित कळली आहे. आपण पुन्हा एकदा रिपीट करूया. टेस्टीज. टेस्टीज कन्सिस्ट ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्युल्स, वॅझिफरन्स अँड रेटी टेस्टीज. त्यानंतर टेस्टीजच्या वरती इपिडेडायमिस. त्यानंतर इपिडेडायमिसमधून पाईप्स बाहेर एक्सटेंड झालेले आहेत, दॅट पाईप्स आर कॉल्ड ॲज वॅज डिफरन्स. त्यानंतर दिस पाईप इज कनेक्टेड टू युरिनरी ब्लॅडर. दिस युरिनरी ब्लॅडर इज एक्सटेंडेड अँड द पाईप इज कॉल्ड ॲज युरिनोजेनिटल डक्ट. त्यानंतर दिस पार्ट इज कॉल्ड ॲज युरेथ्रा, थ्रू विच युरिन इज थ्रोन आउट ऑफ द ह्युमन बॉडी, अँड दिस होल पार्ट इज कॉल्ड ॲज पेनिस. नाव ग्लँड्स. दिस इज काउपर्स ग्लँड, दिस इज प्रोस्टेट ग्लँड, अँड दिस टू आर सेमिनल वेसिकल्स. आता मगाशी आपण बघितलं होतं, स्पर्म्स टेस्टीजमध्ये प्रोड्यूस होत आहेत, आणि ते कोण करत आहे, तर सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. त्याच्या आतमध्ये जर्मिनल इपिथेलियम असतात आणि ते मियोसिस डिव्हिजन करून स्पर्म्स प्रोड्यूस करतात. आता हे स्पर्म्स पेनिसपर्यंत फॉरवर्ड केले जातात. मग ते फॉरवर्ड कसे केले जातात त्याचा सिक्वेन्स आता आपण बघूया. ओके, साहजिकच टेस्टीजमधून सुरुवात होणार आहे, कारण स्पर्म्स तिथेच प्रोड्यूस होतात. आता टेस्टीजमधून स्पर्म्स सगळ्यात पहिलं रेटी टेस्टीजमध्ये, देन वॅज इफरन्स. आता वॅज इफरन्समधून कोण आहे बघा वरती, तर इपिडिडायमिस. ओके, ह्या इपिडिडायमिसमध्ये येतात. त्यानंतर इपिडिडायमिसमधून वॅज डिफरन्स, म्हणजेच ह्या पाईपमधून येतात. ओके, मी इथे एका साईडला दाखवते, ही प्रोसेस दोन्ही साईडला होत असते. ओके, वॅज डिफरन्समधून इट विल कम टू इजॅक्युलेटरी डक्ट. ओके, हा जो मधला ओपन स्पेस दिसतो आहे, दॅट इज कॉल्ड ॲज इजॅक्युलेटरी डक्ट. आता इथे आल्यानंतर काय होतं, हे जे सेमिनल वेसिकल्स ग्लँड्स आहेत, ते सेमिनल वेसिकल्स ग्लँड त्यांचं सिक्रिशन सिक्रीट करतात. ओके, आणि ते सिक्रिशन ह्या स्पर्म्समध्ये मिक्सअप होतं. ओके, आता इथून फक्त स्पर्म्स आलेले असतात, आणि आता ह्या इजॅक्युलेटरी डक्टमध्ये आल्यानंतर सेमिनल वेसिकल्सचं जे फ्ल्युइड सिक्रीट केलेलं असतं, ते आता त्या स्पर्म्समध्ये मिक्स झालं आहे. ओके, आता ते मिक्सचर पुढे युरिनोजेनिटल डक्टमध्ये येतं, आणि इथे आल्यानंतर आता ह्या दोन ग्लँड्स, म्हणजेच काउपर्स ग्लँड आणि प्रोस्टेट ग्लँड, त्यांचं सिक्रिशन सिक्रीट करतात, आणि तेसुद्धा त्या स्पर्ममध्ये मिक्सअप होतं. ओके, मग आता स्पर्म्समध्ये काय काय आहे, तर सेमिनल वेसिकल ग्लँड्स, प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड्सचे सिक्रिशन आता त्या स्पर्म्समध्ये मिक्स आहेत. ओके, आता काय होणार आहे, ते सिक्रिशन पुढे युरेथ्रामध्ये येतं. ह्या तिघांचंही सिक्रिशन आता ह्या स्पर्म्ससोबत मिक्स झालेलं आहे, आणि ह्या सगळ्याला आता काय म्हणतात, सीमेन. ओके, हे स्पर्म्स ज्यावेळेस टेस्टीजमध्ये प्रोड्यूस होतात त्यावेळेस त्यांना स्पर्म्स म्हणतात, पण त्या स्पर्म्समध्ये ज्यावेळेस ह्या तीन ग्लँड्सचे सिक्रिशन मिक्सअप होतं त्यावेळेस त्याला स्पर्म्स न म्हणता काय म्हणतात, सीमेन. ओके, आणि हे सीमेन नंतर पेनिसमधून बाहेर टाकलं जातं थ्रू युरेथ्रा. ओके, ॲज स्पर्म्स आर पुश्ड फॉरवर्ड दे बिकम मॅच्युअर अँड आर एबल टू फर्टिलाइज दी ओवम. ओवम म्हणजेच काय, एक सेल, म्हणजेच फिमेल गॅमेट. ओके, आता जसं जसं स्पर्म्स इथून पुढे पुढे ढकलले जातात त्या तसं तसं ते स्पर्म्स मॅच्युअर होतात. आता कशासाठी मॅच्युअर होतात, तर ओवमला फर्टाईल करण्यासाठी. ओके, आता आपण स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघूया. इथे मी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम ड्रॉ केली आहे, तर सगळ्यात पहिलं आपण ती डायग्राम एक्सप्लेन करून घेऊया. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन्क्लूड्स पेअर्स ऑफ ओवरीज अँड ओविडक्ट्स. आता इथे बघा, ओवरीची एक पेअर आहे आणि दुसरी ओविडक्टची पेअर आहे. ओके, त्यानंतर ह्या ओविडक्टच्या आतमध्ये सिलिया प्रेझेंट आहेत. ओके, हे थ्रेड लाईक जे स्ट्रक्चर दिसत आहे, दे आर सिलिया. त्यानंतर ओवरीच्या आतमध्ये
एक सेल तयार होत असतात, ओके, ओवम. आणि इथे तुम्हाला अजून एक नाव मिळतं आहे ओवमसाठी, दॅट इज ओसाइट, ओके. मग आपण काय बघितलं, पेअर ऑफ ओवरीज, पेअर ऑफ ओविडक्ट. ओविडक्टच्या आतमध्ये सिलिया असतात आणि ओवरीच्या आतमध्ये ओवम म्हणजेच एक सेल तयार होत असतो, ओके. आता सिंगल युट्रस, हे बघा, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज युट्रस, ओके, ज्याला मराठीत आपण गर्भाशय म्हणतो. अँड वजायना, दिस इज वजायना, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज वजायना. अँड अ पेअर ऑफ बल्बो युरेथ्रल ग्लँड, आणि ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बल्बो युरेथ्रल ग्लँडची एक पेअर असते आणि ती म्हणजेच काउपर्स ग्लँड. जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण काउपर्स ग्लँड शिकलो होतो, दॅट इज ओनली अ बल्बो युरेथ्रल ग्लँड, ओके. तुम्हाला एक्सरसाइजमध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये एक क्वेश्चन आहे की विच ग्लँड इज कॉमन इन मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मग त्याचा आन्सर काय आहे, काउपर्स ग्लँड ऑर बल्बो युरेथ्रल ग्लँड, ओके. आता आपण बघूया ह्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओवम कसे तयार होतात आणि ते युट्रसपर्यंत कसे पोहोचतात, ओके. एव्हरी मंथ अँड ओवम इज रिलीज्ड इन अन ॲबडोमिनल कॅव्हिटी अल्टरनेटली फ्रॉम इच ओवरी, ओके. आता सपोज दिस इज लेफ्ट ओवरी अँड दिस इज राईट ओवरी, मग काय होतं, इच मंथ म्हणजे दर महिन्याला एकदा ह्या ओवरीमधून आणि दुसऱ्या मंथला ह्या ओवरीमधून ओवम रिलीज होत असतो, म्हणजेच एक सेल रिलीज होत असतात. देन अँड ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द एंड ऑफ ओविडक्ट. आता हा ओविडक्ट आहे, ह्याच्या एंडला म्हणजेच इथे एक ओपनिंग प्रेझेंट असते. मग काय होतं, ओवम ज्याला आपण ओसाइटसुद्धा म्हणतो, एक्सेलसुद्धा म्हणतो आणि फिमेल गॅमेटसुद्धा म्हणतो, तर काय होतं, दिस ओसाइट एंटर्स ओविडक्ट. मग ह्या ओपनिंगमधून हा जो ओवम तयार झालेला असतो किंवा ओसाइट, तो ह्या ओविडक्टमध्ये एंटर करतो. मगाशी मी सांगितलं दिस थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आर सिलिया, ओके. आता बघा इथे हा ओसाइट एंटर झाला आहे ओविडक्टमध्ये. आता काय होणार आहे, हे जे सिलिया आहेत ते मुवमेंट करत असतात, कंटिन्युअसली मुवमेंट करत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं, हे सिलिया ह्या ओवमला पुढे पुश करतात, ओके. आणि पुश करत करत तो ओवम नंतर ह्या युट्रसमध्ये येऊन थांबतो, ओके. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या दोघांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आपण बघितलेलं आहे. आता आपण बघूया ह्युमन्समध्ये गॅमेट फॉर्मेशन कसं होतं अँड फर्टिलायझेशन कसं होतं. सगळ्यात पहिलं गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन, मग अशी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या डायग्राम शिकताना आपण बघितलं की हे फिमेल आणि मेल गॅमेट्स कसे तयार होतात. तर मियोसिस डिव्हिजन होऊन मेल्समध्ये टेस्टिसच्या आतमध्ये स्पर्म्स तयार होतात, दॅट आर मेल गॅमेट्स. आणि फिमेल्समध्ये ओव्हरीजच्या आतमध्ये मियोसिस डिव्हिजन होऊन ओसाइट तयार होतात, दॅट आर फिमेल गॅमेट्स, ओके. आता इन मेन्स स्पर्म्स आर प्रोड्यूस ॲट द बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी. मग मेन्समध्ये जे स्पर्म्स तयार होतात ते कधीपासून तयार होतात, तर बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी, ज्याला आपण प्युबर्टी म्हणतो, म्हणजेच 16 इयर्स अप्रॉक्सिमेटली आपण म्हणू शकतो, टील डेथ. मग ते कधीपर्यंत प्रोड्यूस होत असतात ह्युमन मेन्सच्या बॉडीमध्ये, तर टील डेथ, ओके. बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटीपासून सुरुवात होते आणि टील डेथ. बट इन वुमन्स ओसाइट किंवा एग सेल्स आर प्रोड्यूस ॲट द टाईम ऑफ बर्थ. म्हणजेच काय, तर वुमन्सचा ज्यावेळेस जन्म होतो त्या जन्मापासूनच त्यांच्यामध्ये हे एग सेल्स किंवा ओसाइट आपण म्हणू शकतो किती तयार होत असतात, तर 2 to 4 मिलियन्स म्हणजेच मिलियन्समध्ये हे एग सेल वुमन्समध्ये जन्मापासूनच तयार होत असतात. पण ते ओसाइट त्यावेळेस इमॅच्युअर असतात, ओके. आता इमॅच्युअर म्हणजेच काय, तर ते फर्टिलायझेशनसाठी रेडी नसतात, ओके. मग ते ओसाइट मॅच्युअर कधी होतात, तर ॲट द एज ऑफ प्युबर्टी, ओके. प्युबर्टी म्हणजे माहिती आहे, 16 to 18 इयर्स ऑफ एज. आणि त्यानंतर कधीपर्यंत मॅच्युअर ओसाइट्स तयार होत राहतात, तर टिल द एज ऑफ मेनोपॉज. आणि मेनोपॉजचं एज त्यांनी काय दिलं आहे, 45 to 50 इयर्स, ओके. त्यानंतर आपण बघूया मेनोपॉज म्हणजे काय. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता मेनोपॉज म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं फंक्शनिंग म्हणजे काम करण्याची क्षमता स्टॉप होते, त्यालाच मेनोपॉज म्हणतात, ओके. मग आता
ते एज किती असतं मेनोपॉजचं? तर 45 to 50 years. काही वुमन्समध्ये 45 इयर्सला त्यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फंक्शन करणं स्टॉप करते, काही वुमन्समध्ये 46 इयर्सला असेल, काहींमध्ये 47 इयर्सला, ओके, अप टू 50 इयर्स. मग आता हे फंक्शनिंग का थांबतं? ड्यू टू स्टॉपेज ऑर इररेग्युलर सिक्रिशन ऑफ हार्मोन्स कंट्रोलिंग द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला जे हार्मोन्स कंट्रोल करतात त्यांचं एकतर सिक्रिशन थांबतं, स्टॉप होतं, किंवा ते सिक्रिट इररेग्युलर होतात, म्हणजे एक कधी कुठल्या महिन्यात होतात, कुठल्या महिन्यामध्ये नाही होत, ओके. ह्यालाच काय म्हणतात? मेनोपॉज. गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस आता कंप्लीट झाली आहे. आता आपण ह्युमन्समध्ये फर्टिलायझेशन कसं होतं ते बघूया. फर्टिलायझेशन, सगळ्यात पहिलं आपण त्याची डेफिनेशन बघूया. फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म्स अँड ओवम. आता स्पर्म म्हणजे मेल गॅमेट आणि ओवम म्हणजे फिमेल गॅमेट. काय होतं? फर्टिलायझेशनमध्ये स्पर्म आणि ओवम युनाईट होतात आणि त्यांच्यापासून एक झायगोट तयार होतो, तर त्याच प्रोसेसला फर्टिलायझेशन म्हणतात, ओके. इथे मी ट्री डायग्रामसारखं ड्रॉ करून दाखवलं आहे. दिस इज स्पर्म विच इज मेल गॅमेट अँड दिस इज ओवम विच इज फिमेल गॅमेट. बोथ व्हेन युनाईट्स झायगोट इज फॉर्म्ड, ओके. आता हा झायगोट कसा तयार होतो ते बघूया. ड्युरिंग कॉप्युलेशन सिमेन इज इजॅक्युलेटेड इन वजायना. म्हणजेच काय? तर फर्टिलायझेशनच्या पिरियडमध्ये सिमेन ह्या वजायनामधून इजॅक्युलेट केलं जातं, म्हणजेच इन्सर्ट केलं जातं, आणि थ्रू वजायना इट कम्स इन टू युट्रस अँड देन इन टू ओविडक्ट. सगळ्यात पहिलं सिमेन वजायनामध्ये एंटर करणार आहे, देन इन टू युट्रस अँड देन इन टू ओविडक्ट, ओके. आता ज्यावेळेस सिमेन एंटर करतं वजायनामध्ये त्यावेळेस त्याची क्वांटिटी किती असते? तर इन मिलियन्स असते, ओके. मग त्या मिलियन्समधला फक्त एकच स्पर्म असा असतो की जो ह्या ओविडक्टपर्यंत पोचतो आणि इथे ओविडक्टमध्ये जाऊन ह्या एका ओसाईटला फर्टाईल करतो, ओके. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काही एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक शिकणार आहोत, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा. आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा.